अरे कसल्या औषीच्या घोवाचे केसेस करत विश्वासाने तुझ्याजवळ केस टाकला त्याचा परिणाम काय झालं बघ. अरे काय माझी स्वप्न होती माहितीये, नको तो झकाचूर करून टाकला माझ्या स्वप्नांचं. कसली केसेस करलं काय जमणार नाही, बोलाक जमणार नाही. त्यांचं वकील बोलागला लोक, तू मिलावट मिलावट नको त्या क्षणी करतोस आणि प्रत्येक क्षणी पाणी मागतोस. ही काय कामात आली काय? 16 वर्ष केस चालू माझं झालो काय फायदा? सगळा माझा वाटोळा झाला ना, सगळं मोकळं झालं. आता खातरे काय पितरे काय सांगा? अरे नशिबाने मी लग्न बिग्न नाही केले माहितीये तुका. आता काय बाबा 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 काय अपमान करू तर काय ठेवलं? काय तुझं सन्मान करू तर काय ठेवलं? आईशी बापाजी मोठा नाव तुझा ठेवल्यानं जय 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 आणि बघूच होते आपलं तुझं पराजय पराजय. राम मला या गोष्टीची कल्पना की माझ्यामुळे तुझं खूप नुकसान झालंय, पण काय करू रे, माझ्या परिस्थितीच अशी होती. म्हणजे आयुष्यात पहिली केस तुझी घेतली आणि ती शेवटची ठरली. नाट लागला सगळा, म्हणजे प्रगती झाली. टू रूम किचन मधनं वन रूम किचन मध्ये आलो. अरे बाबा तू स्वतःचा गाराणा नको घालू, माझा गाराणा ऐक. हो तर पाया पडते रे मी तुझ्या. काय उगाच मग इमोशनल ब्लॅकमेल वगैरे करायचं नाही, पाया पडायची नाटक करायची नाही. तुला खरं सांगतो, हा कोर्स तुला विकायला काढला होता. दोन घरे आली पण होती. अच्छा, पण अपयशी कोर्ट म्हणून कुणी विकत घेतला नाही. मग आता काय करायचं, रस्त्यावर बनवून भीक मागायची? अरे भीक ते कोण घालणार आहे का? आपली इमेज अशी आहे, भीक कोण घालणार आहे? इमेज बिमेजचा आपण विचार करत नाही, आपण निर्लज्ज माणूस आहे लक्षात ठेव. ते दिसतच आहे. काय नाही म्हणजे सुखी असे दिसते म्हणून म्हणलं. मी काय म्हणतो, काय थोडं बागेत बसूया? बागेत बसूया? बागेत म्हणजे तो विचार काय असा? विचार कसला डोमल्याचा विचार आलाय? मग पुढं काय करायचं याचा विचार करूया आपण दोघं मिळून. त्याच्या आपण नाही येणार बाबा, आपण नाही येणार. अरे तुझं आणि माझं नुकसान भरून कसं काढायचं? त्यातून काहीतरी मार्ग शोधून काढू. कपाळाचा औषधीच्या घर तू मार्ग शोधून काढू नको ते गोष्टी. जेव्हा जेव्हा मार्गाच्या गोष्टी करते 16 वर्ष मग सांगलं ह्या मार्गाने जाऊया त्या मार्गाने जाऊया, शेवटी झाला ना वाटोळा. अरे आधी मुंबईत राहायची जागा शोधूच नको. अरे आपण एकत्र राहू ना. सोड यार, एकत्र राहूची भाषा करते. एकत्र आपण रवाक शकतो का? आता राहू आपण, लग्न झाल्यावर एकत्र राहा. बायकांची आपसापसात भांडण आले, तुझी माझी भाटी फुटेल माहिती असा. नको ते गोष्टी तू मला सांगा नको. तुका सांगत होते तुझ्या नादिक लहान मी आतापर्यंत लग्न करतो बाकी राहू नाही माहिती. 16 वर्ष मी या केसची वाट बघलंय, शेवटी काय केलं? माझो माझो म्हणाल माझो केसांगळ कापलंच की नाही तू? अरे बाबा इंग्रजीत एक म्हण आहे, काय मित्र मित्राचा मदतनीस असतो, सुखात आणि दुःखात. वा वा वा, काय अगदी विचारत असतो हा. मका काय अडाणी समजतं काय रे? होय नाही म्हणजे इंग्रजी म्हण मराठीत ट्रान्सलेट करून सांगतो ती. तू काय दुसरो धंदो नाही काय रे? काय धंदा मग? राम काय गवसला मला, सूर गवसला. कसं काय कसं? आपण मस्त धंदा सुरू करूया. अच्छा धंदा, तू काय मका त्याच्यातलं समजत? वेड्या धंदा म्हणजे व्यवसाय. असं बोल ना क्लियर. व्यवसाय असा जोरात सुरू झाला ना, तुझे पैसे व्याजा सकट तोंडावर फेकून तुझ्या मी. काय कमल हा मराठी माणूस असून तू व्यवसायाचा विचार करतास? चल ह्याच गोष्टीवर आपण विचार करू. असं म्हणत चल चल. पुस्तक कोणाची? माझी. काय घाणेरडी पुस्तक आहेत रे? नाही वाचलीस तू घाणेरडी म्हणतोयस? वाचलं का रे? एक पुस्तक डोक्याखाली घेऊन झोप येत नाही माहिती आहे तुला. तुला झोपण्यासाठी आणलीत का रे पुस्तक? वाचण्यासाठी आणलीत ना? वाच वाच जरा. अरे काय वाच वाच काय? माझी केस कोणाकडे होती? माझ्याकडे. हा त्याची आई जेड कोणी केली? मी केली ना. आता सांग मला धंद्याची कल्पना कोणाची? माझी. मग पुस्तक कोणी वाचायची? वाचताय ना? वाच ना वाच. राणे काय जे कर? आय एम सॉरी सर. काय भाऊजी? ओ सॉरी सर. येस सर. वाजले किती? म्हणून तुम्हाला म्हणत होतो की घड्याळ शिकून घ्या. अशी पंचायत होते भर दिवस. बारा वाजले सर. दुपारी 12 ते 3 ही भाग बंद असते. हो इथे लिहिलंय खरं तर सर. मग ही दोघं इथं काय करतायत? कदाचित हाच विचार ते दोघं करत असतील. यावेळी आपण दोघं इथं काय करतो? आय एम सॉरी सर. चौकशी करा. हो हो. काय करताय तुम्ही इथे? असं मी त्यांना विचारतो ना सर. नो प्रॉब्लेम. बघा काय सर? गर्दुले दिसतायत. म्हणजे काय आडनाव त्यांचं? गर्दुले गर्दुले. दंगा करतील काही मस्ती करतील? येस सर. लॉ अँड ऑर्डर ची जबाबदारी आपल्यावर आहे. करेक्ट सर. यू आर क्वाइट राईट सर. असू दे. येस सर. चौकशी करा. मी येतो विचारून सर. आय एम सॉरी सर. तुम्ही दिसलाच नाहीत मला त्यांच्या नादामध्ये. येस कम ऑन सर. थांबा ना सर. मला तरी जाऊ दे. हो येस. उठा उठा जरा उठा उठा प्लीज. कोण आहे रे? प्लीज आय एम गोइंग टू. तुला दिसतंय भलत माणूस माणूस. उठा आणि उठा. हो येस सर. हे तुमच्या नात्यातले आहेत का? नो सर. नात्यातल्या लोकांशी मी इतका प्रेमानं कधी बोलतो का? तुम्ही माझ्या बहिणीचे पती आहात,
पण तुमच्या इतक्या उत्साहपती ऐकून सुद्धा मी तुमच्याशी तरी कधी इतका प्रेमाने बोललोय का सर? राणे ऑर्डर मिस ऑर्डर सर. उठा रे, उठा उठवा त्यांना, तिकडे जाऊन बसतील ते. उठवा बारात येते, बागेत बसू देत. उठवा उठवा त्यांना, उठवा उठवा उठवा. कामाला लावायला पाहिजे लोकांना. आलो सर, सर आलो सर. सॉलिड घाबरले सर ते तुम्हाला. आता परत बसणार नाहीत बागेमध्ये ते बिलकुल. चला चला चला, सॉलिड उशीर झाला सर आज. नाही चला. ओके सर, नो प्रॉब्लेम. कुठे घरी घेऊ? नाही देवळात घ्या. कुठल्या? शंकराच्या? हो चला. अरे बाबा काम ना तुझी पण कमालाच्या. सोड रे, इथं लागलंय मला लागलंय. एकतर पोलीस माका हैरान करतात माहिती आहे. आयुष्यात मेल्या पहिल्यांदा तुझ्यामुळे पोलिसांचं मार खावतो लागलो माहिती आहे तुका? मेल्या मी वकील असून मार खाल्लास? नशीब आणि त्यांना सांगलं नाही मी वकील असे म्हणून, त्यांनी आणखी चार रपाटी दिले असते. चार रपाटी दिले असते. आता व्यवसायचं काय? कसलं व्यवसाय? अरे व्यवसाय केलो खाड्यात. खाड्यात मग इथं मला भूक पण लागली. भूक लागल्या मार खाऊन तुझा पोट नाही भरला? अरे मुका मार आणि पोट भर मार यामध्ये थोडा फरक असतो. काय पोटामध्ये थोडं अन्न गेलं ना म्हणजे ताकद येते, विचाराला चालना मिळते, प्रगती होते. वा वा वा, आयुष्य सापडला. काय रे सापडला? काय व्यवसाय सापडला? कुठला रे? काय म्हणाल? काय स्वतःच ऑर्डर मध्ये खायला मजा येते. सकाळपासून आपणच खा खातो. आपले बटाटे बटाट्यावर बदलतय, समोसे बदलतय, गिरायकाचं एका पत्त्या नाही मिळाल्या. अरे गिरायक येईल, गिरायकाचं काय? आज आपला एक खोका आहे. काही काही दिवसांनी अजून चार खोके होते. मस्त हॉटेल काढूया. अच्छा, मी गल्ल्यावर बसेल आणि मी पाणी द्यायला असेल. नाही रे, तू दुसऱ्या हॉटेलच्या गल्ल्यावर असेल. ताबडतो प्रगती अशी हवी. झॅट 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 झॅट. वा लय स्वप्नवादी आहे तुझा. आले बघ, तुझे मेवणे आले. मेवणे घातले राहू घेतो असत ते. नमस्कार साहेब. नमस्कार. काय एवढी भूक लागली साहेब? काय करताय? दिसत नाही काय? अनधिकृत दुकान अधिकृतपणे घेऊन जातोय. पण साहेब आमचा व्यवसाय इनोसेंट वाटतंय सर. शट अप. आय एम सॉरी सर. तुम्ही भामट्यांची बाजू घेता? याला काय हरकत आहे सर? इतकी वर्ष नाही तुमची बाजू घेतली. आय एम सॉरी सर. लायसन्स आहे? आहे ना सर. लायसन्स तुम्हाला नाही म्हटलं मी. ओ आय एम सॉरी सर. आहे लायसन्स? नाही अर्ज केलाय. मी वकील आहे. हो तरी पण कायदा मोडता साहेब? कॉर्नर राहता का? मांडवली करू. गुड आयडिया. घेऊन जा साहेबांना कॉर्नरला. दोन वडे टाका त्यांना कढई मध्ये गरम गरम दोन वडे. राणे सॉरी सर. भ्रष्टाचार करता बघतो तुम्हाला. तुम्ही जरा समजून आत मध्ये चालू समजुतीने गेला. विचार करा काय. तिरखून पहा त्यांच्या चेहऱ्याकडे पहा. ते गुंड आहेत असं वाटत का सर? गाव गुंड आहेत ते. गाव गुंड सर हा आमच्यावर अन्याय. मग काय उपोषणाला बसताय? मूर्खपणा कोण करेल? सकाळी सकाळी यांची थोबाडे बघितली ना अख्खा दिवस माझा खराब जातो. करेक्ट. माझं यांच्या बाबतीत असंच होत. थर्ड डिग्री लावतो बघा आता यांना, परत कधी दिसणार नाहीत मला. थर्ड डिग्री सर आपल्या बाबतीत ते होऊ शकेल का कधी? जेवायचं बघा. हो येस सर. ताईने डबा पाठवलाय सर माझ्यासाठी. मी जेवतो, तुम्ही चला. तुम्ही चला. तुम्हाला आणखी थोडं खायला. गपराव गपराव, रडू नको रे रडू नको रे. ए राम काय तू माझ्यामुळे या जेल मध्ये येऊन पडलाय. आय एम सो सॉरी यार. तिथं मला दुःख वाटणार नाही रे, कारण तुझ्यामुळे बऱ्याच गोष्टी मी आतापर्यंत सहन केलेल्या असे. पण मी काही त्याच्यावर उपाय करू शकले नाही. देव देवस्की करू शकले नाही. लिंबू कापू शकले नाही. कोंबडो कापू शकले रे, कारण की त्यात एक पैसा शिल्लक नाही ना. नर्वस का होतो? अरे जिएंगे तो और भी लड़ेंगे. मरेंगे तो कुछ भी नहीं कर सकेंगे. बरोबर है कि नहीं? बरोबर. अरे माझ्या जवळ माझ्या लाडक्या बापाची एक लाडकी अंगठी होती रे. माझ्या दिल्ल्यात मारताना ती
अंगठी पण मी विकलंय ना. अंगठी देतानाच माझ्या बापाजी मला सांगलेलं आहे काय रे, ही अंगठी ज्या दिवशी विकशील त्या दिवशी रस्त्यावर येशील. बाबाचं जजमेंट चुकलं रे. माझ्या बाबाची बरेच जजमेंट चुकले, माझ्या बाबतीत पण जजमेंट चुकलं. कसे काय चुकलं? कारण तू रस्त्यावर नाही जेल मध्ये आला म्हणून. आता पैशाची व्यवस्था करायला पाहिजे. क्वेश्चन आणतात पैसे माहिती आहे कोण कुत्र देऊ तयार नाही पैसे. माझ्याकडे 100 रुपये आहेत शेवटचे. 100 रुपये चल माझ्या माहितीचं सामान घेऊन ते मला पोचवून देऊन. अरे असं बोलतो काहीतरी काहीतरी शोध ना. काय शोध तर काय करतल धंदे 100 रुपये धंदे कसे कर. सापडलो काय? सापडलो काय? मला धंदो सापडलो 100 रुपये. 100 रुपये धंदो सापडलो. 100 रुपयात 100 नंबरी धंदो सापडलो. काय बोलतोय बघ ना तो रंग बघला या टोपातपर्यंत तांदूळ रंग लावल्यावर अक्षता अक्षता. अक्षताचा धंदो ना म्हणजे नामी धंदो असतो. टिकाऊ होलसेल होलसेल. आता बघ या महिन्यात आता लग्नाची मूर्त येतील की नाही. कमीत कमी एका महिन्यात 300 लागला तर असणार. आपण सरासरी धरूया. सरासरी एका हॉल मध्ये जर 2500 असली 2 हॉल कॅप्चर करायचे. मोनोपॉली असतं ते आपली जाऊन पॉली करायची. अक्षताचा एकदा धंदो जोडून लागला जोरात जोरात जोरात. अक्षता एकदा टाइम एका लग्नात कमीत कमी मला वाटतं 5-1 किलो लागले. माझ्या मामाच्या लग्नात आम्ही 5 किलो तांदूळ रंगवले. 5 किलो टाकल्यानंतर पुढे काय करायचं? ऐक ना ऐकतात तर मजा आला. लग्नाची अक्षता टाकल्यान का त्याच्यावर बघता कोणा भटव नाही बघता माहिती मग ती अक्षता आपण गोळा करायची. गोळा करायची एकदम तर बघतो गोळा घेऊन गोळा करून घ्यायची नाही तर आपण गोळा करू. आपल्या धंद्यात बेशरमगिरी करू काय असा. अक्षता गोळा केल्यानंतर कमीत कमी लॉस त्याच्यात किती होईल? 50-100 ग्रॅम होईल. 50 ग्रॅम म्हणजे काही लोक किशात घालतात काही लोक खातात त्याच्यात 50 ग्रॅम जमा होते. म्हणजे धंदो कसो प्रत्येक वेळी असं रंगवत बसायचं. आणि कोकणात जो माणूस तरी एकदम स्वप्नाळ. याच्यात काही प्रगती होईल का पुढे? प्रगती अरे बघित राहू तू काय धंद्यार धंदो धंद्यार धंदो. आणि मग काय करता माहिती आहे? थोड्या दिवसांनी आपण या असल्या पर्यटन कामात पडायचं नाही. आपण पोराबिरा ठेवायचे तांदूळ बिदूळ रंगवू आणि बैरी वगैरे ते आपण काहीतरी धंदो. आपण आपल्याबरोबर दुसऱ्याच्या पोटात पण विचार करायचा. आणि मग काय म्हणजे एकदम मी तुला सांगते की ह्या म्हणजे पोरा रंगवू ठेवले काय कॉम्प्युटरवर टाकायचा ह्याच्यावर टाकायची मग अक्षताची वेब लाईन सुरू करायची. नमस्कार नमस्कार पुष्कळ झाला नमस्कार. चमत्कार घडवा काहीतरी आणि वेळ रात्रीची आहे जरा स्पष्ट आणि थोडं मोठ्यानेच बोला. साहेब आमचं मागच्या मंगल कार्यात लग्न होतं. काय तुमचं मागच्या मंगल कार्यात लग्न होतं? ताबडतोब अटक करा यांना. लग्न करण्याचा मोठा गुन्हा केला या दोघांनी. साहेब अहो लग्नामध्ये दोघं जण चोरीच्या उद्देशाने आले होते त्यांना आम्ही पकडलंय. ओ येस येस आय गॉट इट. लग्नामध्ये दोघं जण चोरीच्या उद्देशाने आले होते हेच ते दोघं तर नाहीत ना? अरे त्या दोघांनी पकडले. ओ येस मग आपण दोघं तर नाही ना? सॉरी कुठे आहेत ते? मला काय विचारताय? पकडलंय त्यांनी ना? हा कुठे आहेत ते? साहेब जातोय. तुम्ही ए तुम्ही इथे कसं आहे? तुम्ही इथे कसे? हा 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 तुम्ही असं करा इथं काही बोलून उपयोग नाहीये. बाहेर हवालदार फोईडोळे बसलाय. डोई फोडे बसलेला बाहेर. तिथं जा आणि त्याच्यापुढे डोई फोडा. त्याच्यापुढे काहीतरी बोला. या तुम्ही आता. ओके या येत चला अजून या. ओके तुमच्या दोघांच्या आत सर काहीतरी वाजतंय. सर काहीतरी वाजत नाहीये. फोन वाजतोय घ्या तो लवकर. फोन वाजतोय. फोन वाजतोय काहीतरीच वाजतोय. सॉरी सर मी घेतो. एक मी सॉरी सर इव्हन अपुरो आहे तुमचे. नाही सर नका सर मी घेतो ना फोन. मी घेतला सर. तुम्ही नका उठू. मी घेतला ना फोन सर. हॅलो हो येस हो बरोबर करेक्ट हो आहेत ना? हो आहेत आहेत. हो हो काही काम करत नाहीये बसलेत नुसते. काय करू आता लगेच? हा नो प्रॉब्लेम
नाही काय प्रॉब्लेम, ते गेले तरी काही इथे काय फरक पडणार नाही फारसा. हो हो येस नो प्रॉब्लेम, पाठवतो पाठवतो पाठवतो. गेट आउट गेटावरून फोन होता तुमच्यासाठी. काय मला असं म्हणायचं की म्हणजे तुमच्या बायकोचा माझ्या बहिणीचा फोन होता. गेट आउट असं म्हण आणि असेल तसे घरी पाठवून द्या असा निरोप तुम्हाला द्यायला सांगितलाय. बापरे असं म्हणजे घडलंय तरी काय? आता आम्हाला काय माहिती, बाहेर जाऊन तुम्ही लफडी करायची आम्ही ती सोडवायची. राणे सर तुम्ही एक काम करा. येस सर. या दोघांना लॉकअप मध्ये टाका. येस सर. आणि 8 फटके मारा प्रत्येकी सर. प्रत्येकी 4-4 म्हणजे मिळून 8च ना सर. नो प्रॉब्लेम सर, 8 तसे फटके मारतो. काय झालं तुम्ही काही कसली काळजी करू नका. फटके मारतो जमल्यास आतमध्ये पण टाकतो. आय एम युअर ओबडधोबड सर म्हणणं सर. I am your धडपड. सर 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 गेला बिचारा. मार दिया जाए के छोड़ दिया जाए. मला वाटतं छोड़ दिया जाए कारण काय आम्ही अक्षतांचा अतिशय कोरा करकरीत व्यवसाय करतो तो साहेब. आणि काय नवऱ्याच्या डोक्यावर अक्षता पडली आणि आम्ही गोळ्या करायला लागलो. एवढ्या त्याला वाटलं आम्ही चोरी करतो म्हणजे पकडून आणलं. डोंट वरी माझा तुम्हा दोघांवर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे ना. हा म्हणून तर तुम्हाला सांगतो मगाशी एक फोन जो आला होता ना तो रॉंग नंबर होता. आणि तो फोन रॉंग नंबर आहे मला माहिती होत. तरी देखील मी त्याला म्हणालो की ताईचा फोन आलाय. अशी रॉंग इन्फॉर्मेशन देऊन मी त्याला जयकरला पाठवून दिला घरी. ताई कोणाची? माझी ताई. माझी ताई दिले ना आम्ही त्याला. वाटोळा करून घेतले बाग ते जाऊ दे, तो मुद्दा महत्वाचा नाही. मी काय म्हणतो तुम्ही अक्षत वगैरे गोळा करून लग्न लग्न लावून हे कसले बरबादीचे उद्योग करताय तुम्ही. लोकांना आबाद करा. आबाद लोकांनी तुमचं नाव घ्यायला पाहिजे. लोकांच्या म्हणजे लोकांच्या ओठावर तुमचंच नाव राहिलं पाहिजे. लोकांकडे लक्ष्मी जमा झाली पाहिजे. लोकांचा भाग्योदय जवळ आला पाहिजे. लोकांकडे असा लॉटने पैसा जमा झाला पाहिजे. भाग्योदय जवळ आला पाहिजे. लॉटने पैसा लॉटरी लॉटरी महाराष्ट्र लॉटरी महाराष्ट्र लॉटरी भूतानची लॉटरी बिहारची लॉटरी लॉटरी रडत काय प्रसन्न मुद्रा. लॉटरी 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 फसवतो. हा आपण लोकांना फसवतो. फसवण्यासाठी थोडी गॉगल घातलेले. पोलिसांनी जे हाणामारी केली ना ती लपवण्यासाठी गॉगल घातलेले. लॉटरी चालणार नाही का? तुला काय वाटतं असं? अरे तुला सांगतो, जोपर्यंत लोकांना आपल्या नशिबावर विश्वास आहे ना तोपर्यंत हा धंदा चालणार. आपलं दैव जोरा ते लक्षात ठेव. दैव जोरा लॉटरी 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 दैव जोरा तसा. अरे काय मेल्या फसवतो तू. लॉटरी कस्टमर इंग्रजी पण सुधार पण असंच असते. आता एक कस्टमर येईल, त्यानंतर दुसरा येईल, त्यातला एका लॉटरी लागेल, तो श्रीमंत होईल, त्याच्या कमिशन वर आपण श्रीमंत होऊ. बंगला गाडी लॉटरी लॉटरी. सर मी अडक. अरे रात्रीची पोलिसांची गाडी. हे आंधळ्या गॉगल काढ म्हणजे कळेल दिवस आहे का रात्र आहे ते. आता आज काय केलं आम्ही साहेब बघा ना. आरोप नंबर 1, डोळ्याला गॉगल लावून अंध असल्याचा अभिनय करून लोकांना फसवणे. करेक्ट. आरोप नंबर 2, पुन्हा साहेबांच्या सेरियामध्ये धंदा करणे. आरोप नंबर 3, एक आकडा खेळणे. आणि आरोप नंबर 4, साहेबांच्या कवटीला तडका देणे. राणे. येस सर. याला आत घ्या. कुठं? घरात. घरात कुठे? तुरुंगात. चला साहेब तुम्ही पुढे गेल्याशिवाय मी त्यांना कसं घेऊ असं काय करताय? चला चला. अरे काय करताय? अरे थांबा, असं करू नका. थांबा थांबा. अरे काय करताय? आम्हाला तर सवय झाली राणेसाहेब एकमेकांचे गळे दाबायचे. किती कोऑपरेटिव्ह माणसं आहात तुम्ही. तुम्हा दोघांना पाहिलं ना की मला असं वाटतं तुम्ही एखादी सहकारी पतपेढीच का नाही कळत. राणेसाहेब तुम्ही किती मदत करता आम्हाला. सर तुम्ही खरंच कोऑपरेटिव्ह आहात म्हणून म्हटलं. मी तुम्हाला सुचवू का काय? तुम्ही एखादा नवीन व्यवसाय किंवा इतक्यात नाउमेद होऊ नका. असं काहीतरी करा की तुम्हाला पुष्कळ पैसा मिळेल, तुम्ही पुष्कळ प्रसिद्ध व्हाल, तुमचं नाव होईल. म्हणजे गँगवार म्हणजे तुमचा साहेब ठरून आम्हाला एन्काउंटर करणार.
नाही 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 असा काहीतरी वेगळा व्यवसाय करा की जेणेकरून तुमचं नाव होईल. म्हणजे प्रत्येक व्यवसाय आणि प्रत्येक धंदे करून प्रत्येक वेळी तुम्ही आतमध्ये असता की नाही, तर आता असं काहीतरी करा की तुम्ही असाल बाहेर आणि गुन्हेगार असेल आतमध्ये. म्हणजे पोलिसात भरती व्हा. स्वतःच्या पोटावर पाय देण्यात मला बिलकुल इंटरेस्ट नाहीये. पण मी तुम्हाला एक सुचवतो, काय तुम्ही अशी काहीतरी आगळी वेगळी योजना आखा, असा काहीतरी आगळा वेगळा चमत्कारिक धंदा बिझनेस सुरू करा की जेणेकरून तुमचं नाव होईल, पुष्कळ पैसा मिळेल. मी तुम्हाला मदत करेन अधिकृत आणि अनाधिकृत रित्या. काळजी करू नका, करा करा, विचार करा विचार करा. मांडीवर कुठे बसते बाळा? अरे मांडीवर काय नको, तो तुझ्या नादीक लागल्याने खाई येऊन पडलाय तो. बघ राम, अजय भेजा ना कामच करत होते. अरे कस भेजा काम, उपाशी पोटी काय भेजा काम करता काय? याला म्हणतात ट्युनिंग. यस यस. राम जय. यस, याला म्हणतात मेहनतीचं फळ. हो, राणीच्या मदतीने आपण जयकरांचं पाकिट मारलं आणि आपल्या आयुष्याचं सोनं झालं. आपण आपली स्वतःची अशी डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू केली. आता सगळी तयारी झाली आहे, फक्त वाट बघायची. कोणाची? जयकरांची. जयकर येतील, आपल्या दोघांनाही उचलतील आणि आतमध्ये नेऊन टाकतील. मग वाट बघायची गिरायकांची. गिरायक, कारण आपण डिटेक्टिव्ह झालो आहोत. डिटेक्टिव्ह जय राम.